राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार काम करत होते। आज सकाळी त्यांनी नेहमीप्रमाणे विधानसभेच्या सदस्यांची वेगवेगळ्या वेळी गाठ घेतली आणि त्यानंतर राजभवनवर जाऊन त्यांनी शपथ घेतल्याचं निदर्शनाला आलं। जे आपण आम्ही बघितलं तेच आपण सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या कडून देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका थोड्या वेळापूर्वी स्पष्ट करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीनं या सगळ्या घटनेत आदरणीय शरद पवार साहेबांच्या बरोबर राहणार आहे हे स्पष्ट करण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहे। विधानसभेच्या सदस्यांनी काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतः घेतलेला दिसतोय आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यतेशिवाय त्यांनी विरोधी पक्षाकडे जाऊन सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा आजचा कार्यक्रम झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि विधानसभेच्या विधिमंडळ पक्षाचा गटनेता या नात्याने मी आपल्याला ठामपणाने सांगतो की विधिमंडळ काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातली काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुसंख्येने आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते तर फार मोठ्या संख्येने झालेल्या घटनेतनं व्यतीत होऊन या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्रभर देत आहेत, झालेल्या घटनेचा निषेध करत आहेत आणि महाराष्ट्रातले कार्यकर्ते एकसंघपणाने शरद पवार साहेबांच्या बरोबर आहेत ही भूमिका जागोजागी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा व्यक्त करत आहेत। मला खात्री आहे की आज जो शपथविधी झाला त्याला ज्या सदस्यांना बोलवून घेण्यात आलं त्यांच्या कशावर सह्या घेतल्या अजून आम्हाला कळलेलं नाही, पण त्यातल्या बरेच सदस्य जे टी व्हीवर दिसत होते त्या कार्यक्रमात त्या सर्वांनी शरद पवार साहेबांना भेटून या संदर्भात आम्ही गोंधळलेलो होतो अशी भूमिका व्यक्त केलेली आहे। ते पवार साहेबांशी बोलले, काही आमदार माझ्याशी बोललेले आहेत आणि त्या सर्व आमदारांचं कन्फ्युजन आहे आणि त्यांना हे इम्प्रेशन होतं, पण आता पवार साहेबांच्या पत्रकार परिषदेमुळे हे आता स्पष्ट झालेलं आहे की या आजच्या घेण्यात आलेल्या कृतीला शरद पवार साहेबांचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही पाठिंबा नाही आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना 5 तारखेला बुधवारी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सगळे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर जे फ्रंटलचे पदाधिकारी आहेत, तालुका स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्राची जी कार्यकारिणी आहे त्या सर्वांना 5 तारखेला दुपारी 1 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी आणि महाराष्ट्र प्रांतिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यशवंतराव चव्हाण सेंटरला YB चव्हाण सेंटरला बोलवलेलं आहे। आम्हाला माहिती आहे ही जागा अपुरी आहे, पण आम्हाला उपलब्ध असणारा हॉल हा आम्ही आता निश्चित केलेला आहे। YB चव्हाण सेंटरमध्ये 3-4 हॉल आहेत प्लस चव्हाण सेंटरच्या आसपासची जागा, या सर्व ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्ते आलेले बसू शकतील अशी आमची धारणा आहे।
आणि त्यामुळं चव्हाण सेंटरला या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. या बैठकीत आदरणीय पवारसाहेब स्वतः आपली भूमिका अधिक स्पष्टपणानं मांडतीलच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निमित्ताने पुन्हा एकदा या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी झाल्या त्यात पवारसाहेबांना पाठिंबा सगळ्यांचाच आहे, त्या सगळ्यांचा पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्रीकरण करण्याचं काम आमच्या बैठकीत पक्षाचा राज्यस्तरावरचा हा राज्यस्तरावरचे प्रतिनिधी पक्षाचे जिल्हा स्तरावरचे सगळे प्रतिनिधी जिल्हा तालुका आणि राज्यस्तरावरचे सगळे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे. 5 तारखेला तो सभा होणार आहे. आज या निमित्ताने सत्तेत असणाऱ्यांना मेजॉरिटी असताना पुन्हा आणखीन एक विरोधी पक्ष फोडण्याचं काम काही लोकांनी या महाराष्ट्रात केलेलं आहे. एक शिवसेना पक्ष हा फोडण्याचं काम झालं, त्यातला लढा हा सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे श्री चंद्रचूड अधिक 4 यांनी जो निवाडा दिलेला आहे तो निवाडा आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अशी घटना पुन्हा घडेल असं वाटत नव्हतं, पण दुर्दैवाने सत्तेत बसणाऱ्या लोकांनी अशी पावलं टाकलेली आहेत आणि या संदर्भात आज जी घटना झाली त्यातनं महाराष्ट्रातला दुसराही एक राजकीय पक्ष फोडण्याचं काम करण्यात आलेलं आहे. देशात 9 राज्य आहेत की ज्यामध्ये विरोधी पक्षाला किंवा सत्तेत असणाऱ्या पक्षांना पक्षफोडी करून त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करणं. मला खात्री आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावर महाराष्ट्राने वेळोवेळी विश्वास दाखवलेला आहे. महाराष्ट्रातला सगळा युवक, महाराष्ट्रातल्या सगळी तमाम ज्यांना महाराष्ट्राचं भलं व्हावं, महाराष्ट्रात प्रगती यावी आणि महाराष्ट्रात असं फोडाफोडीचं राजकारण थांबावं आणि निवडून आलेल्यांना फोडण्यासाठी पडेल त्या पद्धतीने फोडाफोडी चालू आहे, हे सगळं राजकारण थांबलं पाहिजे या भूमिकेला या विचारसरणीला ज्यांचा पाठिंबा आहे ते सर्व सक्षमपणाने महाराष्ट्रभर पवारसाहेबांच्या मागे उभा राहतील असा आम्हाला विश्वास आहे. पक्षातले अनेक म्हणजे आता अजित पवारांची ज्यावेळेस प्रेस झाली त्यांनी स्पष्ट सांगितले की त्यांच्याकडे सगळे बहुसंख्य आमदार त्यांच्या बरोबर आहे. विधिमंडळ गट नेते म्हणून जर प्रोसेस प्रक्रिया जर पाहिली तर तुम्ही आता जे तिथे होते त्यांनी शपथ घेतली त्यांच्यावर कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाईल का? कारण की शेवटी हा तुम्हाला अधिकार आहे. आम्ही कारवाईच्या संबंधात अजून त्याच्यावर अभ्यास केलेला नाही. त्या बाबतीत योग्य ती आवश्यक ती पावलं ही यथा अवकाश आम्ही टाकू. मी असं समजतो की ज्या 9 सदस्यांनी शपथ घेतलेली आहे पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन त्यांनीच पलीकडे पाऊल टाकलेलं आहे. उरलेल्या सर्व आमदारांना मी दोष देणार नाही, त्यांनी जर कशावर सह्या केलेल्या असतील तर त्यातले बरेचसे आमदार आज आमच्याशीही बोलत आहेत आणि त्यामुळं पवारसाहेबांच्याकडे जाऊन भेटतायत. मलाही दिवसभरात बऱ्याच आमदारांचे फोन आले म्हणून आपल्याला भेटायला जो वेळ लागला तो त्यामुळेच लागला. मागचे 2 तास बरेच आमदार आमच्याशी बोलले, त्यामुळं त्या सर्वांची नक्की भूमिका काय आहे हे स्पष्टपणाने आमच्या समोर आल्यावर त्या बाबतीतही आम्हाला विचार करावा लागेल. हो, काही आमदार तर म्हणतात की आम्ही तिथे गेलो आम्हाला सह्या करायला सांगितल्या, आम्हाला काय कशावर सह्या करतो हेही दाखवण्यात आलं नाही. आम्हाला सह्या कराव्या लागल्या आणि त्यामुळं कशावर सह्या केल्या माहीत नाही असं म्हणणारे 2-3 आमदार मला भेटले. लोटस हा सिम्बॉल भारतीय जनता पक्षाचा आहे आणि मला वाटतं की भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात एक घटना केलेली होती अशी आता ही दुसरी घटना केलेली आहे
त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल थोड्याशा वेगळ्या भावना पुन्हा एकदा तयार झाल्यात. जे शिवसेना फोडल्यावर झालं त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी फोडताना देखील तशा पद्धतीची प्रतिक्रिया महाराष्ट्रातली जनता निश्चित करेल. कोण एक एक करा ना, त्यांना विचार दे, त्यांनी आधी सुरू केलेलं. ज्यावेळी शिवसेना फोडली त्यावेळी आरोप झाला होता, फोक्यांचा आरोप झाला होता, यावेळी तसं काय आहे का तुमचा आरोप? असं आहे की माहिती मिळाल्याशिवाय आरोप करणं योग्य नाही, पण आम्हाला पुढच्या 2-3 दिवसात माहिती कळेल, त्यामुळं बेछूटपणाने बोलणं योग्य नाही. पण माझी माहिती अशी आहे की आश्वासनं बरीच दिलेली आहेत. नक्की आश्वासनं यथायोग्य मी तुम्हाला डिस्क्लोज करेन. अजित पवार काय म्हटले त्याला उत्तर देण्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ राहील आणि तो शरद पवार साहेबांच्या मागे राहील हे सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. आणि पक्षाचा अध्यक्ष नात्याने मी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आहेत, आमचे अनिल देशमुख साहेब आहेत, आमच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा आहेत या ठिकाणी राखीताई जाधव, या ठिकाणी आमचे राष्ट्रीय प्रवक्ते इथं बसलेले आहेत. आम्ही सगळ्यांनीच आणि महाराष्ट्रातल्या असंख्य कार्यकर्त्यांनी जे उमेदवार जे आमदार तिकडे गेले टीव्हीवर दिसले त्या आणि काहींनी शपथ घेतली त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी देखील फोन करून या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आणि नाराजी व्यक्त केली. विधानसभा अध्यक्षांना तुम्ही काही पत्र दिलंय का की घटनेतेपद प्रतोत्पद पक्षाचं हे तुमच्याकडेच आहे? कारण शिवसेना फुटल्यानंतर सगळ्यात पहिला दावा त्यांनी केलेला होता त्यांचा प्रतोत म्हणून त्यांनी तिथे विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं होतं. कशा काय हालचाली तुमच्या पक्षातून करण्यात आल्या? आमच्या तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निकाल मागचा वाचला असेल तर सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील. पण मी जितेंद्र आव्हाड यांना आमचा चीफ व्हिप म्हणजे मुख्य प्रतोद म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे आणि तसं पत्र विधिमंडळाला विधिमंडळ कार्यालयात देण्याची व्यवस्था झालेली आहे. पाटील साहेब, पत्रकार परिषदेत असं देखील म्हटलेलं आहे की आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारला पाठिंबा देतोय, पुढच्या निवडणुका विधानसभा लोकसभा आम्ही घड्याळ चिन्हावर लढतोय. पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी पुन्हा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसचा भारतीय जनता पक्ष व शिंदे गटाला कोणताही पाठिंबा नाही आहे. त्यामध्ये आमच्या पक्षाच्या आदेशाचं किंवा आमच्या पक्षाच्या धोरणांचं उल्लंघन करून ज्यांनी पक्षा सरकारमध्ये शपथ घेतलेली आणि मंत्री झालेले आहेत त्यांना देखील आमच्या पक्षाचा कोणताही पाठिंबा नाही. मी काय वकील नाही आहे किंवा न्याय हे नाही, पण अभ्यास करून त्याच्यावर पुन्हा आपण भेटू शकतो. पण एक आहे की पक्षाचं धोरण या सरकारला पाठिंबा देण्याचं नसताना काही लोकांनी जाऊन शपथ घेतलेली आहे, त्यामुळं कायदेशीर काही अडचणी त्यांना आल्या, शेवटी ते आमचे सगळे सहकारी आहेत, पण कायदेशीर अडचणी आल्या तर त्यांना तोंड द्यावं लागेल. तुम्ही अध्यक्ष म्हणून काम करत असताना अनेक बैठका झाल्या, त्यामध्ये विषय मांडण्यात आले, परंतु तुमच्या या गोष्टीबाबत काही लक्षात आलं होतं का आधी की अशा प्रकारची जी घटना आहे ती पक्ष होऊ शकते किंवा याकडे तुमचं काही निरीक्षण त्या ठिकाणी आलं होतं का? शरद पवार साहेबांनी चर्चा केली होती? नाही, यापूर्वी काही 7-8 लोक ही भूमिका सतत मांडायचे, पण त्याला मान्यता कधीही सर्वोच्च नेत्यांनी आणि पक्षातल्या प्रमुख नेत्यांनी दिलेली नव्हती. भाजपबरोबर
आता सगळ्यांचे पार्श्वभूमी तुम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि तुम्हीच त्याच्यावर ठरवलं पाहिजे. मला निरोप त्याच्या तो विषय वेगळा आहे, तो मी डील करेन त्यावेळी स्वतंत्र बसून. मी तुम्हाला ह्या सपशिलात माहिती देईन की कोणाला सध्या बोलवलं जातं ईडीमध्ये, त्यांना काय दबाव आणला जातोय, त्यांना काय सांगितलं जातं, ह्याच्यावर नंतर मी भाष्य करेन. आज मूळ विषय जो आहे तो महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता, अनेक नेते, अनेक जिल्ह्याचे सगळेच हे ताकदीनं शरद पवार साहेबांच्या मागं आहेत. आणि आम्हाला आमचा विश्वास आहे की जेव्हा जेव्हा अशी संकटं येतात तेव्हा तेव्हा शरद पवार साहेब प्रचंड मोठ्या ताकदीनं बाहेर पडतात. आणि शरद पवार साहेब उद्याच सातारा जिल्ह्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत. आणि ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी, ज्यांनी महाराष्ट्राचा स्थापनेचा अमृत कलश आणला, त्यांच्या समाधीचं दर्शन करताना या महाराष्ट्राचं राजकारण हे बेरजेचं असलं पाहिजे. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य गोरगरीब पददलितांना न्याय देण्याचं काम झालं पाहिजे. महाराष्ट्रात अल्पसंख्याक माणूस सुरक्षित राहिला पाहिजे आणि महाराष्ट्राने चौफेर विकास केला पाहिजे. ही भूमिका ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला सांगितली स्थापनेपासून, त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी पवार साहेब जात आहेत. आणि महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचं राजकारण अधिक ताकदीनं, पुरोगामी चळवळीचं राजकारण अधिक ताकदीनं महाराष्ट्रात टिकवण्याचं काम शरद पवार साहेब करत आहेत आणि ते उद्या तिथं जात आहेत, याला विशेष महत्व आहे असं मला वाटतं. नाही, 2 मिनिटं असं करत जाऊ नका. त्यांच्या तुम्हाला इकडं सगळ्यांचं झालं, आता तिकडचं थोडे तिकडेही लढणारे आहेत ना काही. नाही, आता कसं आहे की संख्या बरीच आमच्या बरोबर आलेली आहे. आता तुम्ही आम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आता राज्य चालणार नाही, आता आमच्या मनाने चालेल असं आता भारतीय जनता पक्ष त्यांना सांगायला लागेल. मधल्या काळात एकनाथ शिंदे हे प्रचंड जोरात चाललेले होते आणि ते कुणाचं फारसं ऐकून घेत नव्हते. ठाणे जिल्ह्यात तर कुणाचीच अपॉइंटमेंट ते मान्य करत नव्हते आणि त्यामुळं काही लोकांना प्रचंड राग एकनाथ शिंदेंचा असावा आणि त्यामुळं त्यांना पर्याय निर्माण करण्यासाठी, आता एकनाथ शिंदेंनी जाताना काय सांगितलं, शिवसेनेतून तिकडे जाताना अनेक आमदारांनी काय सांगितलं, अजित पवार अर्थमंत्री होते आणि त्यांच्यामुळे आणि राष्ट्रवादीमुळे आमच्यावर अन्याय झाला आणि म्हणून आता आम्ही तिकडे चाललेलो आहे. आता हेच सगळे तिकडे गेले असतील तर मग त्यांना परत जायला एक संधी आहे. आज अजित पवार यांच्या निवेदनातनं आमच्या लक्षात आलं की त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तो खरं पक्षाला कळवला असता तर योग्य झालं असतं, पण त्यांनी तिकडं पाठवलेला असेल तर एलओपी पदाची जी जागा आहे ती रिक्त आहे. आमच्या सगळ्यात जास्त संख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि म्हणून मी जितेंद्र आव्हाड यांना आदरणीय पवार साहेबांच्या मान्यतेने नेमणूक त्या ठिकाणी एलओपी म्हणून आमच्या विधी पक्षाच्या वतीने नेमलेलं आहे. Thank you.
दोन मिनिटं हा शेवटचा प्रश्न करू आणि मग करू हिंदी. पाटील साहेब, तुम्ही असं म्हणालात पक्षाचे आमदार त्यावेळेस गोंधळलेल्या अवस्थेत होते, पण ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ते पूर्ण शुद्धीत होते, तर त्यांच्यावर कारवाई करण्यास वेळ घेतला जातो आहे. त्यामुळे तुमचे जे महाविकास आघाडीतले घटक पक्ष मित्र पक्ष आहेत तेही संभ्रमावस्थेत आहेत की कारवाईसाठी एवढा वेळ का घेतला जातो. अहो, वेळ म्हणजे आता दुपारी किती वाजता शपथविधी झाला? 2 वाजता, 3:30. आता 2:30 काहीतरी झाला शपथविधी. आता शपथविधी झाल्यानंतर या घटना आज होतील असं काही गृहित धरलेलं नाही कुणी. आता कळलेलं आहे की कुणी कुणी पक्षाच्या निर्णयाचं उल्लंघन केलेलं आहे. त्याबाबतीत आम्ही काय यापूर्वी असं होणार आहे असं गृहित धरून अभ्यास करून ठेवलेला नाही. त्याच्या बाबतीत योग्य ते सल्ले विचारविनी पक्षाच्या स्तरावर करून आम्हाला लवकरात लवकर योग्य ती पावलं आम्ही टाकू. हिंदी महाविकास 2 मिनिटं एक सगळ्यांना क्लॅरिफाय करतो. वर्ष सव्वा वर्ष राहिले विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीला आणि त्यामुळं आता ही विधानसभा वर्ष 1.5 वर्षानं भंग होणार आहे आणि नव्या निवडणुका लागणार आहे. निवडणुकीत आमदार कसे निवडून येतात? लोकांच्या पाठिंब्याने निवडून येतात. पवारसाहेबांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये हे सांगितलेलं आहे की 5 राहिले तरी पुन्हा त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला. आज महाराष्ट्रातलं सेंटिमेंट काय? महाराष्ट्रात शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष यांच्याबरोबर राहण्याची भूमिका महाराष्ट्राची आहे आणि त्यामुळं या निवडणुका झाल्यानंतर आज जे तुम्हाला निवडून आलेले विधिमंडळात दिसत आहेत ते चित्र बदलतं, दर 5 वर्षांनी बदलतं. तसं त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की महाविकास आघाडीची ताकद किती मोठ्या ताकदीनं आज महाराष्ट्रात यशस्वी झाली आहे हे तुम्हाला त्या दिवशी नक्की कळेल. आज जो घटनाक्रम हुआ है वो देखने के बाद ऐसे लगता है कि हमारे पार्टी के कुछ नेता MLA उन्होंने सरकार में जाके शपथ ग्रहण किया है और वो मंत्री हो चुके हैं. ये हमारे राष्ट्रवादी कांग्रेस की नीति नहीं थी, हमारा धोरण ये नहीं था. हमारी पॉलिसी महाविकास आघाड़ी के साथ रहने की थी. महाराष्ट्र में कांग्रेस, उद्धव ठाकरे जी की कांग्रेस, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस का जो गठबंधन है महागठबंधन, उसमें रहने की हमारी राष्ट्रवादी की नीति है. और इसको छोड़ के जो लोग गए हैं उन्होंने पार्टी के निर्णय के खिलाफ निर्णय लिया है. उन्होंने पार्टी की जो सीमा रेखा है उसका उल्लंघन उन्होंने किया है. आपके पास जो स्पेशल आंकड़ा है, विधायक आपके साथ है, 5 तारीख को आदरणीय शरद पवार जी के साहब के नेतृत्व में मुंबई में यशवंतराव चौहान प्रतिष्ठान के यहाँ महाराष्ट्र के सारे जिले के कार्यकर्ता, राज्य के कार्यकर्ता और नेताओं की एक बैठक बुलाई गई है और वो 5 तारीख को दोपहर में 1 बजे चव्हाण प्रतिष्ठान को होने वाली है. आपके पास ऑफिशियल आंकड़ा है कि कितने विधायक आपके साथ हैं और कितने विधायक अजीत? नहीं, इसमें तकलीफ ये है कि जो विधायक TV पे हमने देखे, अभी हमारे पास तो लिस्ट नहीं है कि कौन उस तरफ गए हैं, लेकिन जिनको TV पे गए थे उनको बात करने के बाद वो बोलते हैं कि नहीं, हम वापस आना चाहते हैं. तो अभी विधायकों का जो संख्या है वो आज हम बता नहीं पाते. हम इतना ही कह सकते हैं कि 9 जन हैं जो उधर गए हैं, बाकी सारे लोग वहाँ शपथ विधि देखने के लिए गए थे ऐसे हम समझते हैं. हमारी पार्टी ने एज अ पार्टी चीफ अध्यक्ष के नाते मैंने राष्ट्रवादी कांग्रेस के विधानसभा के जो चीफ व्हिप है वो हमारे चीफ व्हिप ही उधर जाके मंत्री हो गए. वो जो सुबह से मेरे साथ बात कर रहे थे तो उनकी जगह हमारे सीनियर जो विधायक है जो पहले मंत्री रह चुके हैं वो जितेंद्र आवाड साहब,
उनको हमने वहाँ पे चीफ व्हिप करके नियुक्ति दी है। पत्रकारों के बार बार सवाल करने पर कम से कम 6 से 7 बार ये जवाब दिया कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी विधायक, सभी नेता, सभी मतलब सब कुछ शरद पवार साहब की तरफ इशारा किया कि सबकी सहमति से ये चीज हुई है। क्या शिंदे ने जो शिवसेना उद्धव ठाकरे साथ किया वही चीज अजित पवार भी कर रहे हैं, जो कानी दापेंस उनका समझौता से चल रहा है वही चीज की शुरुआत हो रही है? शरद पवार साहब ने अपनी भूमिका स्पष्ट की है, उसमें ये समझ में आता है कि ये जो घटना हुई है उसको उन्होंने कंसेंट दिया नहीं है, उसमें कोई अभी शक नहीं है। अब सारे विधायकों को अगर कह गया होगा कि राष्ट्रवादी पार्टी अपनी रहने वाली है, सिंबल भी अपना ही रहने वाला है, तो उस गलित फहमी में शायद कुछ लोग कुछ काल रहेंगे, फिर में आगे जाके सारी चीज़ें स्पष्ट होगी ऐसा मुझे लगता है। हमारे महाराष्ट्र के सारे जिले से जो मुझे लोगों का रिस्पांस आ रहा है वो देखते हुए मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र की जनता फिर एक बार शरद पवार साहब के, महाराष्ट्र का सारा यूथ शरद पवार साहब के पीछे खड़ा रहने वाला है, उनको सपोर्ट करने वाला है। मैं कुछ नहीं कहना चाहता हूँ, लोग समझदार है और मुझे लगता है ये मैं आप पे ऊपर छोड़ देता हूँ उसका विश्लेषण करने की जिम्मेदारी। अब हमने आज ही हमें पता पड़ा है कि ऐसे ऐसे हुआ है, आवश्यक जो लीगली थोड़ा कंसल्टेशन करके जो भी आवश्यक है वो स्टेप्स हम लेंगे। देखो विपक्ष के नेता को ये हक बनता है कि उनके घर वो विधायकों को बुलाए, अब जिनको बुलाए हैं वो चले गए, जिनको बुलाया नहीं वो गए नहीं। वहाँ जाने के बाद पता पड़ा कि ये कुछ अलग कारणों से मीटिंग हो रही है, अब उसके बाद में जो चीज़ है वो आपके सामने है। भनक लगने की, हम उनके ऊपर विश्वास ही था हमारा अजीत पवार साहब के ऊपर, वो ऐसे कोई चीज़ नहीं करेंगे, इसलिए किसी को पूछना या किस लिए किसको बुलाया है ऐसा पूछना ये ठीक नहीं है, इसीलिए हमने किसी को पूछा नहीं, भनक लगने की कोई बात ही नहीं थी। फिर एक बार मैं कहता हूँ कि सुप्रीम कोर्ट ने जो डिसीजन दिया है उसमें एमएलए किसके साथ है उसके साथ पार्टी रहना जरूरी नहीं है, पार्टी पार्टी की जगह रहती है, एमएलए आते हैं जाते हैं, एमएलए हर 5 साल में बदलने का संभव होता है, तो पार्टी जो है एमएलए 50 में से 20 गए, 10 गए, 15 गए, तो पार्टी उनके साथ कभी जाती नहीं, पार्टी यहाँ ही रहती है, जो पार्टी है वो यहाँ बैठी है। आम्ही कायदेशीर योग्य त्या माहित्या घेतोय, योग्य त्या पद्धतीनं आम्ही आवश्यक त्यावेळी पावलं टाकू, आज आम्ही त्याच्यावर काही फार विचार केलेला नाही, आज संध्याकाळी आम्हाला वेळ मिळालेला नाही, आम्ही बघू काय। आपको इस बात की जानकारी कब मिली और हम लोग देवगिरी कमेटी के बाहर थे वहाँ पर आपकी नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सुप्रिया का ही कम से कम 3 से 4 बार इंटरव्यू हुई और आउट में, क्या उनको इस बात की भनक थी सुप्रिया का ही? उनके भाई का वो घर है तो भाई के घर एक बार गए, 2 बार गए, 3 बार हुए, कोई ऑब्जेक्शन होना हो नहीं सकता, उनको शायद मालूम होगा जब वो गए उधर तब उनको पता पड़ गया होगा, और जिनको बुलाया वो लोग गए थे उधर।
आप खुद पार्टी प्रेसिडेंट हैं, निश्चित रूप से आपकी खुद की भी स्टडी होगी पार्टी के अंदर की जो गतिविधियां उनको लेकर, आपको क्या लगता है अजीत पवार किन कारणों के वजह से जो है ये स्विच किया है? क्या पार्टी में नहीं बनती थी या परिवार में नहीं बनती थी? परिवार में न बनने का कोई सवाल नहीं उठता, क्योंकि वैसे वो सारे मुझे मालूम नहीं हुआ उसके बारे में। उसके बारे में पवार साहब ने काफ़ी कुछ सुबह थोड़ी देर के पहले कहा है। अब पार्टी में न बनने का कोई सवाल नहीं है, हम वो और मैं हम साथ में बैठ के ही पार्टी चला रहे थे, और हर नियुक्ति के बारे में उनको कंसल्टेशन किया जाता था। अगर डिफरेंस ऑफ ओपिनियन होता तो ज़रा थोड़ी बड़ी मीटिंग बुलाई जाती थी, जिसके अभी 6 तारीख को एक मीटिंग पवार साहब ने बुलाई थी, 16 जन को बुलाया था। और पार्टी के जो ऑफिस बेरर, जैसे मैं प्रदेश अध्यक्ष हूँ, मेरे बारे में उन्होंने कुछ इच्छा व्यक्त की थी कि उनको पार्टी के प्रदेश अध्यक्ष होना है। मुझे याद है जो जब विपक्ष के नेता वो हुए, तब मैं उनको बोल रहा था कि मैं विपक्ष का नेता होता हूँ, आप प्रदेश अध्यक्ष हो जी। ये 1 साल के पहले की बात है मेरे ख्याल से। तो मेरा उनको कहना था कि आप विपक्ष के नेता होने के बजाय मैं बनता हूँ और आप पार्टी के अध्यक्ष बनो। तभी उनका उनकी इच्छा थी कि विपक्ष का अध्यक्ष होने की, विपक्ष का नेता होने की। तो तभी भुजबल साहब थे, हसन मुशरिफ साहब थे, उन्होंने कहा कि आप पार्टी का काम देखो, आप विपक्ष नेता के जरिए काम करो। ऐसी बातचीत हुई थी। फिर उसके बाद उनकी इच्छा हुई, उन्होंने उस सभा में कुछ कहा, तो उसका भी वो ध्यान में रख के पवार साहब ने 6 तारीख को बैठक बुलाई थी। सारे नेताओं को, महाराष्ट्र के 16-17 लोगों को बुलाया था। शायद पवार साहब उसके ऊपर कुछ निर्णय करने वाले थे, ऐसे मुझे उन्होंने जानकारी दी। ये व्यक्तिगत मतभेद थे या अजीत पवार के संबंध पार्टी से अच्छे नहीं? नहीं, हम कितने साल एक है, 2000 यानी वैसे तो अजीत पवार साकर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक के चेयरमैन हुए, तब मैं महाराष्ट्र साकर संघ का अध्यक्ष था, तब से हम इकट्ठा काम करते आए हैं, एक मंत्रिमंडल में काम किया है। कोई ऐसे विषय नहीं थे कि जिसमें हमारी और उनकी पट्टी नहीं थी, कोई व्यक्तिगत झगड़ा होने की कोई संभावना नहीं है, नहीं थी। आपका सवाल थोड़ा सा दुरुस्त करना चाहिए कि किसी ने भी उनके साथ जाने की इच्छा जाहिर नहीं की थी। जो भी गए हैं उन्होंने, उनको बुलाया गया और बाद में वो मंत्री हो गए। दूसरी बात यह है कि अनिल देशमुख साहब का सवाल है, उन्होंने तो शिक्षा भुगत के वो आए हैं, फिर भी वो राष्ट्रवादी के साथ पवार साहब के नेतृत्व के साथ बैठे हैं आज यहाँ। और मुझे लगता है कि उन्होंने जो उनको भुगतना था वो यानी उनके ऊपर के आरोप बेबुनियाद थे, झूठे आरोप थे, फिर भी उनको अरेस्ट हुई, काफ़ी 14 महीने वो अंदर थे, लेकिन आज भी फिर वो पार्टी के साथ ठाम ऐसे खड़े हैं। बात अभी हमारे दूसरे जो लोग हैं, तो मुझे लगता है कि ये सवाल हर आदमी को आप जाके पूछना चाहिए, और ये इंडिविजुअल उनका अप्रोच है इस सवाल का जवाब क्या देने का, वो सारे लोगों के बिहाफ पे मैं जवाब देना ठीक नहीं है। देखिए कि इसके ऊपर क्या बोलना है, लोग देखते हैं ना, लोग देखते हैं क्या हो रहा है क्या नहीं।
और हमारी पार्टी टूटी है ये आपने आपको किसने कहा? कुछ चंद विधायक उधर जाके शपथ ग्रहण किया है, उनके ऊपर आवश्यक जो कार्रवाई होगी वो हो जाएगी। विरोधी पक्ष नेते असलेले आता उपमुख्यमंत्री असलेले अजित पवारांची मन की बात ओळखली गेली नाही असं तुम्हाला वाटतंय का? नाही नाही, असा वाटायचा काही प्रश्न उद्भवत नाही। त्या बाबतीत बऱ्याच घटना यापूर्वी झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर काही अधिक भाष्य करण्याची गरज नाही। अभी मुझे चिंता है कि एकनाथ शिंदे साहब की समस्या बढ़ जाएगी और उनका जो महत्व था कि वो उधर गए, इसलिए तो भाजपा की सरकार महाराष्ट्र में आई, तो वो 40 लेके गए। अब ये इनके साथ कितने हैं 2-3 दिन में क्लियर हो जाएगा। तो एकनाथ शिंदे को पर्याय ढूंढने का प्रयास भाजपा ने किया है ऐसा मुझे लगता है, नहीं तो उनका उनकी सरकार है, मेजॉरिटी उनकी है और इसीलिए मुझे लगता है कि यह प्रयास किया गया है और एकनाथ शिंदे जी को अभी सोचना चाहिए और ध्यान, यानी उनका जो ये था वो थोड़ा पावर थोड़ा कम होने की संभावना है। वक्त ही बताएगा क्या होने वाला है, क्योंकि पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मजबूती से पवार साहब के साथ खड़ी है। महाराष्ट्र में जो कार्यकर्ता है वो सारे पवार साहब के साथ है। आप यहाँ देख रहे हैं सारे लोग दोपहर से यहाँ बैठे हैं, ये सारे लोग पवार साहब के साथ एक दो साल नहीं, पिछले 30-35 साल से काम कर रहे हैं। तो ये सारे लोगों के बलबूते के ऊपर फिर पार्टी और गतिमान होएगी ऐसे मुझे लगता है। राजभवनात गेलेल्या अनेक आमदारांचे आपल्याला फोन आल्याचं जयंत पाटील यांनी आताच पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे। राष्ट्रवादी आणि पवारांचा सत्ताधाऱ्यांना पाठिंबा नाही, राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। तर 5 जुलैला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलेलं आहे असंही जयंत पाटील यांनी आताच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे